गावखेड्यातील सामान्य परिस्थितीतील बालकांचं सा आरोग्य सुदृढ राहावं यासाठी केंद्र सरकारकडून पोषण आहार योजना सुरू केली आहे यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत या योजनेमुळे अनेक बालकांना लाभ मिळाला आहे गावखेड्यातील सर्वसामान्य परिस्थितीतील बालकांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी पोषण आहार योजना राबवली जाते यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार योजना अत्यंत चांगल्या प्रकारे राबवली जात आहे आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळंब तालुक्यातील जोडमोह हो इथल्या भाग्यश्री गुरव यांच्या मुलीला पोषण आहार योजनेचा लाभ मिळाला आहे ला भाग्यश्री गुरव यांचे पती शेतात मजुरी करतात स्वतः भाग्यश्री सुद्धा शेतकऱ्या रोज जातात त्यांना एक चार वर्षांची मुलगी असून ती गावातील अंगणवाडीमध्ये शिकत आहे माझ्या घरचे रोज मजुरी करतात मी पण रोज मजुरी करते आणि माझी मुलगी पाच वर्षाची आहे ती अंगणवाडीमध्ये जाते तिला रोज अंडी आणि केळ Okay. तिथं आहार मिळतो त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे चांगलं वाटते तिची तब्येत पण चांगली राहते शाळेमध्ये खूप चांगलं शिकवतात आणि खायला पण देतात ती रोज शाळेत जाते चांगली खेळते तिथं पण राहते दिवसभर त्याच्यामुळं मुळं आम्हाला खूप प्र, प्रोत्साहन मिळते आणि आम्हाला हिला शिकून खूप मोठं करायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की आमच्या गावामध्ये अंगणवाडी झाली त्यामुळे आम्हाला खूप आधार झाला या अंगणवाडीमध्ये प्रत्येक मुलाला दररोज पोषण आहार देण्यात येतो या योजनेचा लाभ सर्वांना विनामूल्य देण्यात येतो यामध्ये अंगणवाडीच्या स्वयंपाकघरात शिजवलेली ताजी खिचडी मुलांना देण्यात येते सोमवार ते शुक्रवार उकडलेली अंडीही दिली जातात जी मुलं अंडी खात नाहीत त्यांना केळी देण्यात येतात अंगणवाडीमध्ये या मुलामुलींना रांगेत बसवून प्रार्थनाही घेतली जाते झिरो ते सहाच्या मुलांची संख्या एकशे सोळा आहे त्याच्यामध्ये तीन ते सहाची मुलं एक्कावन्न आहे आपण त्या मुलांना शिक्षण प्लस खिचडी आणि नाश्ता प्लस अंडी देतो आणि सहा महिने ते सहा रेश होम हे घरपोच आहार असतो पोषण आहार योजनेमुळे बालकांचं आरोग्य तर सुदृढ होईलच परिणामी देशही सुदृढ व्हायला मदत होईल दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ